मुलांना जर श्वेतपत्रचा त्रास होत असेल, पांढरे पिवळे खराब असे चिकट द्रव्य जात असेल, यालाच आपण लिकोरिया किंवा पांढरे पाणी जाणे असे देखील म्हणतो। हे नॉर्मल असेल तर याचा काही त्रास होणार नाही, परंतु श्वेतपत्रचा अति जास्त त्रास होत असेल तर यामधून नको असलेला एक असा वास येतो व आपल्याला खास देखील सुटते। या ठिकाणी पांढरा थर साचतो आणि याबरोबरच डोके दुखणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, पोटांचे विकार व डोळ्यांभोवती काळी वर्तुळे देखील यामुळे होतात। आणि याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे सायकोलॉजिकल व दुसरे म्हणजे पॅथॉलॉजिकल। आणि याचे मुख्य कारण म्हणजे योनीमध्ये जखम होणे किंवा अति जास्त चालण्यात आले तर चालून चालून योनीच्या आजूबाजूची स्किन लाल होऊन या ठिकाणी जखम होऊन यामधून रक्त निघणे किंवा व्यवस्थित योनीची स्वच्छता न ठेवणे। तर असो, कुठल्याही कारणामुळे जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर यापासून सुटका व्हावी यासाठी तुम्ही दोन भेंड्या घेऊन स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या व अर्धी वाटी दह्यामध्ये या किमान 1 ते 1.5 तास झाकून ठेवा आणि 1 ते 1.5 तासानंतर या दह्याचे सेवन करायचे आहे। असे आपल्याला दिवसभरातून कुठल्याही एक वेळेस करायचे आहे। आणि दह्याबरोबर जी भेंडी भिजवली आहे ती भेंडी देखील चावून चावून खायची आहे। आणि यामध्ये तुम्ही खडीसाखरेचा वापर करू शकता किंवा असे खाल्ले तरी देखील चालेल। असे फक्त तुम्हाला 7 दिवस करायचे आहे। 7 दिवसातच तुमचा हा जो त्रास आहे तो सहजतेने कधी निघून गेला हे देखील आपल्याला कळणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळणारच आहे। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।